पायल रोहतगी या अभिनेत्रीनं कॉर्पोरेट, हे बेबी आणि 36 चायना टाउन यासारख्या सिनेमातून काम केलंय. बिग बॉस मुळे ती प्रामुख्यानं प्रकाश झोतात आली. कोब्रा पोस्टचा अंडर कव्हर रिपोर्टर एक फायनान्सर म्हणून पायलला भेटला. काही महत्वाच्या अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठी म्हणून तिच्याशी करार करण्याबद्दल त्यानं चर्चा केली. पैशांबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर पायलनं आपल्याला ब्लॅकमेलच द्यावेत असा आग्रह धरला. इसमें जो है 30 लाख रुपए में आपसे आपकी बात है, 30 लाख रुपए में आपकी, तो इसमें कितना मतलब चेक से कितना ब्लैक से कैश और चाहिए एडजस्ट करना है? 5 लाख तो चेक से, 25 लाख रुपए कैश चल जाएगा, एडजस्ट कर लेंगे, कोई प्रॉब्लम तो नहीं है. हाँ निकल को मतलब वही चीज क्लियर होनी चाहिए. आप रात फोन पे मुझसे 25% के लिए कुछ बोल रहे थे ना? संग्राम आणि पायल यांना प्रत्येकी 30 लाख रुपये हवेत, पण कागदोपत्री हवेत फक्त 5 लाख. ब्लॅक मध्ये पैसे घेणं हे बॉलिवूड साठी नवं नाही. जे पायलच्या घरी घडलं तेच अभिनेत्री आरती छाबरियाच्या घरीही पाहायला मिळालं. शूटआउट ऍट लोखंडवाला, पार्टनर, शादी नंबर 1 यासारख्या काही सिनेमांमध्ये तिनं काम केलंय. आमच्या अंडर कव्हर रिपोर्टरनं सिनेमामध्ये तिला रोलची ऑफर दिली तेव्हा तिनं तिचे वडील डॉक्टर अशोक आणि सुनीता छाबरिया यांच्याशी बोलायला सांगितलं. नॉर्मली हम लोग आरती के लिए हाफ व्हाइट लेते हैं, हाफ ब्लैक लेते हैं, ऐसा हम लोग करते हैं. मैं तो चाहूंगा कि ज्यादा ज्यादा ब्लैक इसमें जो मनी है वो यूज हो जाए. एवढंच नाही तर छाबरिया यांनी ब्लैक मनी आणि कॅश कशी द्यायची याबद्दलही सांगितलं. सर गारंटी क्या होगी, मतलब जैसे मान लीजिए आपको देंगे या आपके साथ बात होगी तो उसमें कैश के लिए कैसे लिखेंगे, हम कहाँ पे लिखेंगे कैश के लिए, गारंटी क्या होगी? हाँ जैसे आप and then once they receive the money they hand over that agreement and you give them the अच्छा उस एग्रीमेंट को फिर वो फाड़ देंगे, जैसे वो प्रॉपर्टी में होता है वो कच्चे का पैसा लिख के फाड़ देंगे और वो दे देंगे. ठीक हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण फायद्याचं आहे. यामध्ये पूर्णपणे काळा पैसाच वापरला जातो ज्याची कसलीही मोजदाद नसते. याच काळ्या पैशावर बॉलिवूडचा हा धंदा सुरू आहे.